विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण पाहतो आहोत लेखन विभाग आणि लेखन विभागामध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा घटक आपण अभ्यासत आहोत। विद्यार्थी मित्रांनो निबंध लेखन गेले अनेक वर्ष आपण करत आलेलो आहोत। वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांच्या स्पर्धांमध्ये निबंध लेखनाचा आपण सहभाग घेऊन अभ्यास केलेला आहे। पण आज आपल्याला ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात, मग पोलीस भरतीची असेल किंवा स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी असेल, तर या परीक्षांमध्ये सुद्धा निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। आणि या निबंध लेखनाचे जे काही प्रकार आहेत ते यापूर्वी आपण अभ्यासलेले आहेत आणि आज आपण निबंध लेखनाची पूर्वतयारी कशा पद्धतीने करावी। विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की कोणत्याही गोष्टीची पूर्वतयारी केल्याशिवाय ती गोष्ट व्यवस्थितपणे पार पाडली जाऊ शकत नाही किंवा त्याच्यामध्ये आपल्याला 100% यश मिळू शकत नाही, मग ते काही असू द्या। आणि म्हणून पूर्वतयारी ही निबंध लेखनाची सुद्धा केली पाहिजे। आणि त्याच्यासाठी आम्हाला काय करता येईल तर त्या संदर्भातली माहिती आपण आज घेणार आहोत। तर त्यातला पहिला मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो की मराठी भाषेची जी काही वेगवेगळी कौशल्य आहेत त्या कौशल्यांचा विकास निबंध लेखनाची पूर्वतयारी म्हणून आम्ही केला पाहिजे। त्यातलं पहिलं कौशल्य आहे श्रवण। आता श्रवण म्हणजे काय तर ऐकणे। तर भाषिक कौशल्यापैकी अतिशय महत्त्वाचं आणि अगदी सर्वांनाच अवगत असलेलं हे भाषिक कौशल्य हे प्रत्येकाने आत्मसात केलंच पाहिजे। कारण श्रवणातूनच आम्हाला ज्ञान प्राप्त होतं, आमची शब्द संपत्ती वाढते, आमच्या विचार प्रक्रियेचा विकास होतो आणि त्यामुळे हे कौशल्य आम्हाला आणखी वाढवायचं असेल तर काय केलं पाहिजे। तर आम्ही कोणतीही गोष्ट अतिशय काळजीपूर्वक ऐकली पाहिजे। संत ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं की आता अवधान एक वळ देईजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे। जीवनातली कोणतीही गोष्ट जर तुम्ही ध्यानपूर्वक ऐकून केली तर तुम्हाला 100% यश प्राप्त होतं। आणि म्हणून ऐकण्यातून खूप काही ज्ञान प्राप्त होतं। मग काय ऐकलं पाहिजे आम्ही? तर आम्ही वेगवेगळ्या चर्चा ऐकल्या पाहिजे। चर्चांमध्ये जे काही विषय चर्चा करण्यासाठी घेतले जातात ते विषय समजून घेतले पाहिजे। आम्ही वेगवेगळ्या प्रकारची भाषणं ऐकली पाहिजे। आम्ही आकाशवाणी रेडिओवर जे काही कार्यक्रम होतात, जी काही भाषणं होतात, जे काही परिसंवाद चर्चा होतात ते कार्यक्रम ऐकले पाहिजे। आम्ही चर्चांमध्ये सहभाग घेतला पाहिजे। आम्ही वेगवेगळ्या प्रकारची गायन असेल, वेगवेगळ्या कविता असतील त्या ऐकल्या पाहिजे। आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या तज्ज्ञांची व्याख्यानं आम्ही ऐकली पाहिजे। या ऐकण्यातून विद्यार्थी मित्रांनो आमचं परिपूर्ण ज्ञान होईल। आणि विशेषतः हे सगळं ऐकल्यानंतर जे काही ज्ञान तुम्हाला मिळेल ते ज्ञान तुम्ही वेळोवेळी तुमच्या संग्रही ठेवलं पाहिजे। कारण श्रवणातून मिळवलेलं ज्ञान तुम्हाला निबंध लेखनासाठी उपयोगी पडू शकतं। यातली बरीचशी माहिती तुम्हाला निश्चितपणे उपयोगी पडेल असं मला वाटतं। आणि म्हणून पहिलं कौशल्य जे आहे ते श्रवण हे निबंध लेखनाची पूर्वतयारी म्हणून आम्ही ध्यानपूर्वक मग कथा कीर्तन प्रवचन तुमच्या गावांमध्ये जी काही होतात, वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे होतात, तिथे वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणं होतात, हे कार्यक्रम सुद्धा तुम्ही जर ऐकले आणि तुम्हाला महत्त्वाचं जे काही सांगितलं जातं तिथे तुम्ही जे काही ऐकता ते जर तुम्ही लिहून ठेवलं तर निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळेल आणि तेच ज्ञान तुम्ही निबंध लेखनामध्ये उतरू शकता। त्यानंतर आपण निबंध लेखनाच्या पूर्वतयारीमध्ये दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत संभाषण।
खरं तर संभाषणातून भाषेच्या उपयोजनाची संधी आम्हाला मिळते, विचारांना चालना मिळते. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वक्तृत्व स्पर्धांमधून बोलला पाहिजे. वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा होतात, त्या स्पर्धांमधून तुम्ही सहभागी झालं पाहिजे. वेगवेगळ्या शैक्षणिक परिसंवाद होतात, वेगवेगळ्या विषयांवरचे परिसंवाद होतात, त्याच्यात तुम्ही भाग घेतला पाहिजे. त्याचबरोबर तुमचे जे शिक्षक असतील त्या शिक्षकांबरोबर तुम्ही चर्चा केली पाहिजे. तुमच्या आवडत्या विषयावर तुम्हाला तुमचं मत व्यक्त करता आलं पाहिजे. तुम्ही व्यक्त झाला पाहिजे, मग तुमच्या वर्गामध्ये जे काही कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामधून तुम्ही बोलला पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही व्यस्त व्हाल त्यावेळी निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या बोलण्यामध्ये सहजपणा येतो आणि सहजपणा सहज विचार तुम्हाला सुचतात. आणि म्हणून तुम्ही जर व्यक्त झाला, तुमच्या मनातले विचार तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून जर व्यक्त केले तर तेच विचार तुम्हाला लिहिता येतात, चांगले मांडता येतात. आणि म्हणून आम्ही संभाषणांमध्ये भाग घेतला पाहिजे. मग मित्रांमधलं संभाषण असेल, शिक्षकांबरोबरचं असेल, किंवा चर्चा सत्रांमध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या चर्चांमध्ये तुम्ही सहभाग घेतला, तर हे सगळं संभाषणातून तुम्हाला बरंचसं ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आवडत्या विषयावर जर तुम्ही सातत्याने तुमचं मत व्यक्त केलं तर त्यातूनही तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी प्राप्त होऊ शकतात. आणि म्हणून निबंध लेखनाची पूर्वतयारी म्हणून आम्ही चर्चांमध्ये, परिसंवादांमध्ये, भाषण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. संभाषण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो वाचन. आता वाचन आणि वाचनाबद्दल आम्हाला भरपूर माहिती आहे. खरं तर वाचाल तर वाचाल असं आम्ही अनेक वेळा ऐकलेलं आहे. वाचाल तर वाचाल म्हणजे सातत्याने वाचन केलं पाहिजे, भरपूर वाचलं पाहिजे. मग काय काय वाचू शकतो आम्ही? आमच्या निबंध लेखनाची पूर्वतयारी म्हणून आम्ही दररोजची वर्तमानपत्र वाचू शकतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेख अग्रलेख छापलेले असतात. या लेख अग्रलेख दैनंदिन बातम्या असतील, वेगवेगळ्या प्रकारची माहिती असेल, ती वाचली पाहिजे. त्याचबरोबर अन्य प्रकारची जी नियतकालिका आहेत की ज्या नियतकालिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेख छापले जातात, मग साप्ताहिक असतील, वार्षिक असतील, पाक्षिक असतील, मासिक असतील, ही आम्ही वाचली पाहिजेत की ज्याच्यामध्ये खूप काही ज्ञान दडलेलं असतं, माहितीचा खजिना असतो, ती नियतकालिका आम्ही वाचली पाहिजेत. आम्ही पुस्तक वेडे झालो पाहिजे, आम्ही रसिक वाचक झालो पाहिजे, अतिशय मनापासून आम्ही वाचलं पाहिजे. खरं तर विद्यार्थी मित्रांनो आपले अभ्यासक्रमामध्ये जे काही गद्य आणि पद्य आहेत, जे विषय तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात ते गद्य आणि पद्यावर आधारितच विचारले जातात. त्याच पाठाचा आधार घेऊन एखादा विषय तुम्हाला परीक्षेमध्ये दिला जातो आणि मग आपल्या अभ्यासक्रमातले पाठ कोणत्या विषयाचे आहेत त्या विषयाच्या संदर्भातले जे काही लेखन असेल, मग ते वर्तमानपत्रातील असेल, वेगवेगळ्या पुस्तकांमधील असेल, ते तुम्ही वाचलं पाहिजे. त्याचबरोबर इंटरनेटवर सुद्धा भरपूर माहिती आम्हाला उपलब्ध आहे, ती आम्ही वाचली पाहिजे. कारण वाचन हा आचाराचा सारथी तर प्रयत्न हा दैवाचा सारथी आहे. विद्यार्थी मित्रांनो जसं तुमचं वाचन असेल तशा प्रकारचं तुमचं आचरण होतं. म्हणून जे विद्यार्थी भरपूर वाचतात ते निश्चितपणे चांगल्या प्रकारचे विचार निबंध लेखनामध्ये लिहू शकतात. आणि म्हणून आम्ही सातत्याने वाचलं पाहिजे, वाचन वेळी झालं पाहिजे. वाचनातून तुम्हाला भरपूर ज्ञान मिळेल आणि तेच ज्ञान तुमचे विचार परिपक्व करतील आणि ते विचार तुम्हाला निबंध लेखनामध्ये मांडता येतील. म्हणून वाचन हा अतिशय महत्त्वाचा घटक सांगितलेला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहतोय लेखन. विद्यार्थी मित्र तुमच्या श्रवण, संभाषण आणि वाचन, आता आपण जे काही तीन घटक पाहिले त्या तीन घटकांमध्ये श्रवण, वाचन आणि संभाषण हे जे घटक आहेत त्या तीन घटकांमधून किंवा श्रवणामधून तुम्हाला जे ज्ञान मिळालं, वाचनातून तुम्हाला जे ज्ञान मिळालं,
किंवा संभाषणामधून तुम्ही जे काही प्राप्त केलं, हे सगळे विचार जर तुम्ही लिहून ठेवले, लेखन बघा तुम्हाला जे आवडलं, मग तुम्ही भाषण ऐकलं त्या भाषणातून तुम्हाला एक विचार मिळाला, तुम्ही एखादं व्याख्यान ऐकलं त्या व्याख्यानातून तुम्हाला एखादा विचार मिळाला, तुम्ही सुंदर अशा प्रकारची एखादी कविता ऐकली त्या कवितेतून तुम्हाला एखादा चांगला असा विचारांचा धागा मिळाला, तुम्ही संभाषणामध्ये भाग घेतला, बोलता बोलता तुमच्या मित्राकडून तुम्हाला काही चांगली माहिती मिळाली, म्हणजे वाचन करत असताना तुम्हाला वाचनातून एखाद्या व्यक्तीचा विचार मिळाला, एखादं सुभाषित तुम्हाला मिळालं, हे सगळं तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे. तुमच्या वाचनामध्ये जी जी माहिती ती तुम्ही लिहून ठेवली पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे सगळं लिहून ठेवाल त्यावेळी निश्चितपणे तुमच्या वहीमध्ये असलेला हा तुमच्या ज्ञानाचा खजिना तुम्हाला कधीही अगदी तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्ही मोकळ्या वेळामध्ये ते वाचू शकता. मग तुम्ही वर्गामध्ये एखादं व्याख्यान ऐकलं त्या व्याख्यानातले विचार लिहून ठेवा, मोकळ्या वेळात तुम्हाला एखादी कल्पना सुचली ती लिहून ठेवा, तुम्ही भरपूर वाचा, त्यातलं जे निवडक आहे ते लिहा. अगदी वाचनातून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, ज्याला उत्तम ग्रंथ वाचण्याचा छंद असतो तो जगात कुठेही सुखी राहू शकतो. बघा ज्याला वाचनाचा छंद आहे तो उत्तम प्रकारे लेखन करू शकतो. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, वाचलेले पुस्तक आणि भेटलेली माणसं. मग भेटलेल्या माणसांकडून तुम्हाला जे ज्ञान मिळेल ते लिहून ठेवा, वाचलेल्या पुस्तकांमध्ये जे ज्ञान तुम्हाला मिळेल ते लिहून ठेवा, आणि चांगलं संभाषण चांगली संगत म्हणजे सद्गुण समजा. म्हणजे तुम्हाला जी जी माणसं भेटतील ज्यांच्या बरोबर तुम्ही संवाद कराल, जे तुम्हाला चांगलं ऐकायला मिळेल ते सगळं तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे. कारण लिहिण्याची सवय माणसाला असली पाहिजे. लेखन करण्यामुळे एखादा विचार आपण ऐकतो, ऐकल्यानंतर तो आपल्या नजरे खालून जातो, आणि नजरे खालून गेल्यानंतर आपण तो हाताने लिहितो. या तीन गोष्टी एका वेळी घडत असतात, आणि म्हणून लेखन हा निबंध लेखनाच्या पूर्वतयारीचा अतिशय महत्वाचा घटक आहे. आणि म्हणून लेखन हे सातत्याने तुम्ही केलं पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे निरीक्षण. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या काही घटना असतील त्यांचं बारकाईने तुम्ही निरीक्षण केलं पाहिजे. मग आमच्या अवतीभोवती एखादं पुस्तक प्रदर्शन भरतं, त्या पुस्तक प्रदर्शनाला तुम्ही भेट दिली पाहिजे. भेट दिल्यानंतर तिथे कोणकोणते ग्रंथ आहेत, ते कसे मांडलेले असतात, पुस्तकाचं मुखपृष्ठ कसं असतं, त्यात तुम्हाला एखादं पुस्तक आवडू शकतं, आणि हे पुस्तक आवडल्यानंतर तुम्ही ते पुस्तक हाताळू शकता, आजूबाजूचं निरीक्षण करू शकता, कुठलं पुस्तक घेण्यासाठी जास्त गर्दी झालेली आहे, कुठल्या दालनामध्ये मासिक आहेत, कोणत्या प्रकारची मासिक असू शकतात, हे सगळं तुम्हाला पुस्तक प्रदर्शनामध्ये पाहायला मिळेल. ते तुम्ही निरीक्षण केलं पाहिजे, कारण निरीक्षणामधून तुम्हाला काही अनुभव येतात आणि अनुभव तुमचं ज्ञान समृद्ध करतात. तुम्ही एखादा अपघात पाहिला, त्या अपघाताचं निरीक्षण तुम्ही केलं पाहिजे, कसा झालेला असावा अपघात, कसा झाला असावा, काय नेमकं घडलं असावं, तिथे कशी धावपळ सुरू होती, अपघात झालेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी किंवा त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यासाठी कोणकोण कसं धावलं, तुम्ही त्या ठिकाणी नेमकी कोणती भूमिका बजावली, या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या पाहिजेत. त्यानंतर भाजी मंडळीचं निरीक्षण तुम्ही केलं पाहिजे, तुम्ही विज्ञान प्रदर्शन बारकाईने पाहिलं पाहिजे, तुम्ही कृषी प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे, तुम्ही गावचा बाजार पाहिला पाहिजे, तुम्ही एखाद्या रेल्वे स्टेशन असेल किंवा बस स्टँड असेल तिथे तुम्ही भेट दिली पाहिजे, तुम्ही एखाद्या नदी किनारी जाऊन त्या ठिकाणचा आनंद घेतला पाहिजे, त्या ठिकाणी आम्हाला काय वाटतं, त्यानंतर आम्ही ग्रंथालयाला भेट दिली पाहिजे, आम्ही क्रिकेटचा सामना पाहिला पाहिजे. हे सगळं निरीक्षण ज्यावेळेस तुम्ही अतिशय मनापासून कराल त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला खूप ज्ञान प्राप्त होईल, आणि निरीक्षणातून तुम्हाला अनेक गोष्टी समजतात, मोठा आशय तुमच्याजवळ जमा होतो, आणि तोच आशय, तोच निरीक्षणातून मिळवलेला जो काही विचार असेल तो विचार तुम्हाला निबंध लेखनाच्या पूर्वतयारी म्हणून वापरता येऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही निसर्गाचं निरीक्षण केलं पाहिजे,
तुम्ही सगळ्या निसर्ग आपल्या अवतीभोवतीच्या प्रत्येक गोष्टीचं बारकाईने तुम्ही निरीक्षण केलं पाहिजे। हेच निरीक्षण तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतं। त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहतोय निबंध लेखनाची पूर्वतयारी म्हणून शब्द संपत्तीचा विकास। खरं तर शब्दांचं महत्त्व अनेक विद्वानांनी सांगितलंय, संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलंय की शब्द हे सूर्यासारखे असतात। सूर्य जसा तळहाताने झाकता येत नाही तसं शब्दांचं तेज हे सूर्यापेक्षाही प्रचंड आहे। कारण या शब्दांचं महत्त्व संत ज्ञानेश्वरांनी संत तुकारामांनी सुद्धा सांगितलं की शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका। शब्द हे धन आहे, शब्द ही संपत्ती आहे, शब्द ही फार मोठी प्रॉपर्टी आपली आहे आणि तिचा विकास झाला पाहिजे। तिचा विकास करायचा असेल तर काय केलं पाहिजे आम्ही, तर मराठी भाषेमध्ये जे काही वेगवेगळे शब्द आहेत त्या शब्दांना वेगवेगळे समानार्थी शब्द असतात, ते समानार्थी शब्द आम्हाला माहीत असले पाहिजेत। शब्दात काही वेळा एखाद्या शब्दाला अनेक अर्थ असतात, ते अर्थ आम्हाला माहीत असले पाहिजे, किंवा एक अनेक शब्दांना एकच अर्थ असतो, एकच शब्द दिला जातो तो आम्हाला माहीत असला पाहिजे। मनाला स्पर्श करणारे विचार तुम्हाला माहीत असले पाहिजे, विरोधार्थाचे शब्द तुम्हाला माहीत असले पाहिजेत। मराठी भाषेतले वाक्प्रचार म्हणी सुविचार हे तुमच्या संग्रही असले पाहिजे, कारण त्यातूनही आपला शब्द संपत्तीचा विकास होऊ शकतो। तुम्हाला अलंकारिक शब्द माहीत असले पाहिजेत, वेगवेगळ्या नामांना कोणकोणत्या प्रकारची विशेषण आम्हाला लावता येऊ शकतात, अशा एकाच नामाला तुम्हाला 8-10 विशेषण लावता आली पाहिजेत, त्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारचा निबंध लिहिता येऊ शकतो। तुमच्याकडे संस्कृत सुभाषित संग्रहित असली पाहिजेत आणि विशेष म्हणजे अशक्य गोष्ट ती की जिच्यासाठी प्रयत्न केलेलेच नसतात। निबंध लेखन हा अशक्य नाही, पण त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। पण जर आम्ही प्रयत्न न करता जर तुम्ही म्हणाल की मला चांगला निबंध लिहिता आला पाहिजे, हे अशक्य आहे आणि म्हणून प्रयत्न केले पाहिजे। आणि हे प्रयत्न करण्यासाठी तुम्ही मराठी भाषेतला हा सगळा खजिना, ही भाषेचं वैभव आहे, ही भाषेचं सौंदर्य आहे, या सगळ्यामुळे भाषेचं सौंदर्य वाढतं। मग अलंकार असतील, भाषेमधल्या म्हणी वाक्प्रचार असतील, सुभाषित असतील किंवा समानार्थी शब्द असतील, वाक्प्रचार असतील, या सर्वांना भाषेमध्ये फार महत्त्व आहे। हे भाषेचं वैभव आहे आणि हेच वैभव जर तुम्ही लेखनामध्ये ओतलं तर निश्चितपणे तुमचा निबंध अधिक दर्जेदार होईल। आणि नंतर शेवटचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखनाची पूर्वतयारी सराव। सराव कुठल्या गोष्टीचा सराव पाहिजे? तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचंय, 1-2-4 प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्या पाहिजेत, सराव केला पाहिजे। तुम्हाला एखाद्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचंय, दररोज सराव केला पाहिजे। तुम्हाला चित्रकलेच्या स्पर्धेत भाग घ्यायचंय, चित्र काढण्याचा तुमचा सराव पाहिजे। तुम्हाला गायन करायचंय, गायनाचा सराव पाहिजे। तुम्हाला नृत्य करायचंय, नृत्याचा सराव पाहिजे। म्हणजे सरावाशिवाय ज्ञान प्राप्ती नाही। आणि म्हणून तुम्हाला निबंध लेखन जरी करायचं असेल तर निबंध लेखनाचा सराव पाहिजे। निबंधाचा सराव हवाच, एकाच निबंधाची सुरुवात आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे। एकाच प्रकारच्या निबंधाचा समारोप आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने कसा करता येईल याचा सराव पाहिजे। आणि म्हणून दररोज विद्यार्थी मित्रांनो सुंदर हस्ताक्षरामध्ये ही सगळी अक्षरं तुमच्या समोर का ठेवलेली आहेत, तर आम्हाला सुद्धा असं सुंदर हस्ताक्षर काढता आलं पाहिजे। परंतु हे बोलून होणार नाही, तर तुम्ही त्याचा दररोज सराव केला पाहिजे। सरावाने कुठली गोष्ट अशक्य नाही। मी तुम्हाला माझा अनुभव सांगितलेला होता की मी अक्षर काढण्यासाठी सलग 3 महिने कशा पद्धतीने प्रयत्न केलेले होते। दररोज वेगवेगळ्या प्रकारची अक्षर जी आपल्याला वळणदार काढता येत नाही त्याचा तुम्ही दैनंदिन जर सराव केला, काना मात्रा वेलांटी उकार योग्य ठिकाणी जर तुम्ही ठेवले आणि अक्षरांची लांबी रुंदी जर सगळ्याच अक्षरांची लांबी रुंदी सारखी ठेवली तर निश्चितपणे तुमची अक्षर सुद्धा अशी तुम्हाला काढता येऊ शकतात। परंतु हे सरावाने शक्य होईल। लेखन करण्याचा सराव ही
निबंध लेखनाची सर्वात उत्तम तयारी आहे. म्हणजे तुम्ही जे ऐकलं असेल, जे पाहिलं असेल, जे अनुभवलेलं असेल, जे वाचलं असेल, जे ऐकलं असेल, हे सगळं तुम्ही जर लेखनात उतरवलं, दररोज लिहिलं, रोज तुम्हाला जो विषय आवडतो ना त्या विषयावर सुरुवात करा, जो विषय तुम्हाला आवडतो त्या विषयावर दररोज 10 ओळी लिहा, नंतर तुम्हाला महत्वाच्या वाटणाऱ्या विषयांवर तुम्ही दररोज 8-10 ओळी लिहित चला. या लेखनातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने निबंधाची मांडणी करता येईल, आपल्याला चांगली सुरुवात करता येते का हे कळेल, आपल्याला चांगला समारोप करता येतो का हे कळेल. आणि म्हणून उत्तम सराव ही निबंध लेखनाची एक महत्वाचा टप्पा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून उत्तम निबंध लेखनाची पूर्वतयारी करणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आम्ही चिंतन मनन केलं पाहिजे. आणि हे सगळं जे ज्ञान तुम्ही मिळवलेलं आहे ते सहज सुलभ तुम्हाला मांडता आलं पाहिजे आणि ते इतरांना वाचावंसं वाटलं पाहिजे, तुमच्या परीक्षकांना ते आवडलं पाहिजे, असे प्रभावी विचार तुम्हाला मांडता येण्यासाठी तुम्ही भाषेतली हे सगळी कौशल्य आत्मसात केली पाहिजे, ज्ञान प्राप्ती केली पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा, आपण निबंध लेखन कसं करावं, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे निबंध लेखनासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याची आकर्षक सुरुवात करा. एका ते गुंफलेले संयुक्तिक मुद्दे परिणामकारक शेवट तुमचा असला पाहिजे. म्हणी, वाक्प्रचार, सुभाषितांचा योग्य वापर तुम्हाला निबंध लेखनात करता आला पाहिजे. अवतरणांचा गरजेनुसार आणि प्रमाणशीर वापर तुम्ही केला पाहिजे. अर्थपूर्ण शब्दरचना तुम्ही जे लिहाल त्याच्यात ताकद असली पाहिजे, त्याच्यात अर्थ दडला असला पाहिजे. तुम्ही परिच्छेद रचना व्यवस्थित केली पाहिजे. परिच्छेद करत असताना पहिला परिच्छेद, दुसरा परिच्छेद, तिसरा परिच्छेद, प्रत्येक परिच्छेदाचा एकमेकाशी संबंध असला पाहिजे. लेखन नियमानुसार सुवाच्य लेखन, म्हणजे तुमचं अक्षर सुंदर असलं पाहिजे, त्याचबरोबर ते लेखन नियमांना धरून असलं पाहिजे, म्हणजे अशुद्ध लेखन असता कामा नये. आपल्या भाषेचे जे काही शुद्ध लेखनाचे नियम आहे ते तुम्ही पाळले पाहिजे. प्रासादिक भाषाशैली, म्हणजे तुमचं लेखन हे वाचताना गोड वाटलं पाहिजे, समोरच्या व्यक्तीला ते आवडलं पाहिजे, स्वतःच्या शब्दात अभिव्यक्ती असावी, अन्य ठिकाणाहून मजकूर उतरून काढलेला नसावा. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जे काही निबंध लेखन करायचं आहे तो पाठ करून तुम्ही लिहू नका. बरेच विद्यार्थी असं म्हणतात की मला निबंधाचा विषय खूप सोपा होता, काही म्हणतात की निबंध खूप अवघड होता. असं का होतं? तर काही जण पाठ करून निबंध लिहितात, तर काही पाठ करून जाऊन तो विषय जर आला नाही तर त्यांना तो अवघड जातो. म्हणून निबंध पाठ करू नका. निबंध काय करा, या सगळ्या कौशल्यांचा जर तुम्ही सातत्याने सराव केला, जे तुम्ही पाहिलं ऐकलं ते लिहून ठेवलं, तर तुमच्याकडे विचारांचा साठा होईल आणि तेच विचार तुम्हाला निबंध लेखनामध्ये वापरता येतील. आणि म्हणून स्वतःच्या भाषेत तुम्हाला निबंध लिहिता आला पाहिजे, कारण पाठ करून निबंध लिहिणं म्हणजे निबंध लेखन नव्हे. ज्यावेळी तुम्हाला माझी आई निबंध येतो आणि माझी आई हा निबंध पाठ करण्यासारखं काय आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्याच्या आईबद्दल लिहिण्यापेक्षा स्वतःच्या आईबद्दल, जिने आपल्याला जन्म दिलेला असतो, जिने आपल्याला घडवलेला असतं, जिने आपल्यावर संस्कार केलेले असतात, जी आपल्यासाठी कष्ट करत असते, घाम गळत असते, रात्रीचा दिवस करत असते, आजारामध्ये तुमच्या उशाशी बसून असते, अतिशय काळजी तुमची घेणारी हे आई, ही स्वतःची आई लिहिणं सोपं का इतरां पाठ करून लिहिणं सोपं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. माझे घर म्हटल्यानंतर स्वतःच्या घराबद्दल लिहिणं सोपं की दुसऱ्याचं घर जे तुम्ही वाचलेलं आहे ते लिहिणं सोपं हे तुम्ही समजून घ्या. आणि तुमच्या लक्षात येईल की निबंध हा स्वतःच्या विचारांनी स्वतःच्या शब्दात लिहिणं हे सोपं आहे. आणि म्हणून कुठेही पाठ करून विचार तुम्ही निबंध लेखनामध्ये मांडू नका. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण निबंध लेखन हा भाग या ठिकाणी संपवत आहोत. आपण निबंध लेखन चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला या निबंध लेखनाचा निश्चितपणे भविष्य काळामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सगळे विवेचन तुमच्या हिताचं आहे, तुमच्या फायद्याचं आहे, निश्चितच तुम्ही त्याचा लाभ करून घ्याल असं मला वाटतं. आज आपण
या प्रकरणाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो आहोत. धन्यवाद.